तेज ते सगळ्या गोष्टी काही ठरलेल्या नाहीयेत। आमचा एकमेव डोळ्यासमोर एकच दृष्टिकोन आहे की स्वराज्य हे स्वतंत्र जाणार। आम्हाला कोण विरोधक आहे आमच्या डोळ्यासमोर आता या मिनिटाला विषय नाही। आमचा सकारात्मक दृष्टिकोनातून आमचा राजकारण आहे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी स्वराज्य 2024 इलेक्शनला येणार। म्हणूनच मी आजच्या भाषणात सुद्धा मी बोलून दाखवलं की धाराशिवला मी मागच्या महिन्यात गेलो होतो, इतकी दुर्गंधी, ज्या ठिकाणी स्वतः आरोग्य मंत्र्यांचं तो मतदारसंघ आहे, धाराशिव भू मतदारसंघ आहे, इतकी घाणेरडी परिस्थिती होती। एक महिना मी तिथं स्वतःहून जाऊन मी मंत्र्यांना सांगून सुद्धा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा त्याच्यात अजूनही परिस्थिती जैसे थे। म्हणून आज स्वराज्याची पहिली भूमिका आमची जाहीरपणे मी घेतली आहे। त्या आरोग्य मंत्र्यांनी हा राजीनामा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे नैतिकता लक्षात ठेवून तो स्वीकारणं गरजेचं आहे। नाहीतर आरोग्य हे आपलं प्रथम आहे आपलं, आणि आपण आरोग्य जर व्यवस्थित देऊ शकलो नाही तर तुम्ही कुठली नैतिकता तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून राहताय। म्हणून आणि ही स्वराज्याची मुवमेंट आज खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झालेली आहे।